नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेतीगुरुज यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून शेवगा शेतीविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, शेवगा शेती करायची असेल तर आपण शेवगा शेतीसाठी कोणत्या जमिनीची निवड करावी, कोणत्या जमिनीमध्ये किती अंतरावर लागवड करावी, शेवग्याचे लागवडीचे अंतर कोणते, तसेच खड्डे किती अंतरावर घ्यावेत, त्याच्यावर आपल्याला किती उत्पन्न मिळेल, एकरामध्ये किती झाडे बसतील आणि कोणत्या वेळेस शेवग्याची लागवड करावी, तसेच एकरामध्ये झाडांची संख्या किती असते आणि पावसाळ्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी व ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते त्या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये या शेवग्याची लागवड करावी, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर का आपण आपल्या शेतीगुरुजी चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ज्या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहत आहात त्याच्याच खालच्या बाजूला एक सबस्क्राईब लिहिलेले लाल बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. आणि ठीक त्याच्याच पुढे एक घंटा बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. मित्रांनो, आपण शेवग्याची लागवड हे जून जुलै ते फेब्रुवारीपर्यंत शेवग्याची लागवड करू शकतो. परंतु मित्रांनो, यामध्ये तीन सीझन असतात, त्यामुळे या तीन सीझनमध्ये आपण कोणत्याही प्रकारे या शेवग्याची लागवड करू शकतो. परंतु ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो, म्हणजे कोकण भाग असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्हे आहेत ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो, किंवा इतर राज्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो, अशा वेळेस आपण जून जुलैमध्ये जर का लागवड केली तर पावसाळ्यामध्ये त्या पीक वाढीस प्रॉब्लेम होतो. त्यासाठी मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी जास्त पावसाचा एरिया आहे अशा एरियामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या शेवग्याची लागवड करावी, जेणेकरून जास्त पावसामुळे या शेवगा शेतीला काही त्याचा परिणाम होणार नाही. त्यासाठी जास्त पावसाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निश्चितच सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच या शेवगा शेतीची लागवड करावी. शेवगा शेती लागवड करण्याचे तीन हंगाम आहेत. पहिला हंगाम आहे जून जुलै. जून जुलैमध्ये जर का आपण लागवड केली तर ते तो प्लॉट तोडणीसाठी डिसेंबरमध्ये चालू होतो आणि या प्लॉटला चांगले दरही मिळतात. यानंतरचा आहे सप्टेंबर ऑक्टोबरचा प्लॉट. या प्लॉटची लागवड आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करू शकतो आणि या प्लॉटचा माल फेब्रुवारीपासून तोडायला सुरुवात होते आणि हा माल उन्हाळ्यात येत असल्याने जास्त किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही, फळधारणा जास्त असल्याने उत्पन्नही जास्त मिळू शकते. त्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा आपण लागवड करू शकतो. या लागवडीचा माल जून जुलैमध्ये तोडायला येतो, यावेळी दरही चांगले असतात, पीक उन्हाळ्यात वाढत असल्याने कीड व रोगांचा प्रादुर्भाव जाणवत नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेवगा लागवड करताना असा असतो की शेवग्याची लागवड किती अंतरावर करावी. तर मित्रांनो, या शेवग्याची लागवड करण्यासाठी आपल्याला जमिनीचा प्रकार कसा आहे त्याचा विचार करून आपल्याला शेवग्याची लागवड करावी लागते. साधारणतः 5x5 फूट अंतरावर काही शेतकरी लागवड करतात, परंतु मित्रांनो हे खूप कमी अंतर होते आणि दुसऱ्या वर्षी जास्त दाटी निर्माण होते, त्यामुळे हे अंतरामध्ये आपल्याला दुसऱ्या वर्षी काही झाडांना काढून टाकावे लागते. तसेच 6x6 अंतर आहे, परत 10x4 आहे, 10x6 आहे, 12x4 आहे, 10x6, या प्रकारची वेगवेगळ्या अंतरावर आपण याची लागवड करू शकतो. तर मित्रांनो, जर का आपली जमीन हलकी असेल तर आपण या जमिनीवर 10x4 या पद्धतीने लागवड करू शकतो, हे योग्य अंतर आहे. आणि जर का भारी जमीन असेल, भारी जमिनीमध्ये म्हणजे काळी जमीन असते ज्या ठिकाणी झाडांची वाढ फास्ट होते, अशा ठिकाणी आपण 10x6 अंतरावर शेवग्याची लागवड केली तर निश्चितच योग्य अंतर आहे आणि यामध्ये चांगले उत्पन्नही मिळू शकते. मित्रांनो, प्रत्येक भागामध्ये कशी झाडांची वाढ होते त्याप्रमाणे झाडाचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. तर आयडियल अंतर कोणतं असेल तर 10x6 हे अंतर आहे. बरेचसे शेतकरी याच अंतरावर शेवग्याची लागवड करतात, परंतु ज्या त्या शेतकऱ्याच्या अंतरानुसार ते लागवड करू शकतात. आपल्या भागामध्ये आपण इतर शेतकऱ्यांचे प्लॉट किती अंतरावर आहेत आणि त्यांना मिळालेला रिझल्ट याचा विचार करूनसुद्धा आपण त्या एरियानुसार या शेवग्याची लागवड त्या पद्धतीने करू शकता. जर का आपल्याला शेवगा शेती करायची असेल तर त्याच्या जाती कोणकोणत्या आहेत तेही माहीत असणे गरजेचे आहे. जसे की KM1, PKM1, PKM2, KDM01, कोकण रुचिरा, रोहित, वसंत, ओडिसी आणि कोईमतीर 2 अशा वेगवेगळ्या जाती आहेत. तर मित्रांनो, आपण या कोणत्याही प्रकारच्या बियाण्याने लागवड करू शकतो. सध्या महाराष्ट्रामध्ये ओडिशी हवामान जास्त चालतो आहे, तसेच वसंत आहे,
तसेच PKM-सुद्धा चांगला वाण आहे, त्याची आपण लागवड करू शकतो. जवळजवळ सर्वच वाणांचे उत्पन्न चांगले आहे. आपल्या एरियामध्ये आपण कोणते शेतकरी कोणत्या वाणाची लागवड केलेली आहे आणि त्या एरियामध्ये कोणत्या वाणाला जास्त चांगला रिझल्ट आहे त्या पद्धतीने त्याची निवड आपण केली तर निश्चितच आपल्याला यापासून फायदाच होईल. ज्या प्लॉटमध्ये आपल्याला शेवगा लागवड करायची आहे त्या प्लॉटच्या 1-2 नांगरटी आपण उन्हाळ्यामध्ये करून घ्यायच्या आहेत, कारण जर का त्या शेतामध्ये वेगवेगळे किडींचे अंडे वगैरे असतात किंवा कोश असतात ते बाहेर येतील व रान स्वच्छ होईल. त्यानंतर मित्रांनो, ज्या सीझनमध्ये आपल्याला लागवड करायची आहे त्यावेळेस आपण व्यवस्थित 1x1 खड्डे घ्यायचे आहेत. जमीन ही भुसभुशीतच असते परंतु 1x1 खड्डे घ्यायचे आहेत आणि ते बाहेर माती काढलेल्या त्या मातीमध्ये आपण 200 ग्रॅम निंबोळी पावडर आणि 200 ग्रॅम सुपर फॉस्फेट तसेच 5-10 किलोपर्यंत शेणखत याचं मिश्रण करायचं आहे आणि तो खड्डा पुन्हा डबल भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आपण यामध्ये बियाणे लावू शकतो. तसेच जर का आपण नर्सरीमधून रोपे खरेदी केली असतील ते रोपेही लावू शकतो. तर मित्रांनो, जर का आपण बरेचसे शेतकरी पूर्ण शेतामध्ये शेण टाकतात किंवा ट्रॉलीने शेणखत टाकतात, त्यापेक्षा मित्रांनो हे आपण प्रत्येक झाडाच्या खड्ड्यामध्ये शेणखत टाकले तर निश्चितच फायद्याचे आहे. भविष्यात आपण अनेक वेळा हे शेणखत टाकू शकतो आणि या झाडांना त्याचा फायदा होतो. जर का आपण पूर्ण शेतामध्ये शेणखत हिसकाटून टाकले तर मित्रांनो आपल्याला समजू शकते की जवळजवळ मधील अंतर भरपूर असते आणि 2 झाडामधील अंतरही खूप जास्त असते, त्यामुळे शेणखत वेस्ट जाते. त्यासाठी मित्रांनो आपण फक्त झाडाच्या कडेने शेणखत टाकणे गरजेचे आहे. खड्ड्यामध्ये टाकावे आणि नंतर झाडे मोठे झाल्यानंतर काही अंतरावर शेणखत टाकले तर निश्चित फायद्याचे होते. तसेच मित्रांनो, आपल्याला जर का चांगले उत्पन्न शेवग्याचे घ्यायचे असेल तर आपण कंपल्सरी ठिबक सिंचन करणे गरजेचे आहे आणि ठिबक सिंचन केले तर निश्चितच आपल्याला पाण्याचा अपव्यय टाळता येईल, म्हणजे पाहिजे तेवढेच पाणी देता येईल. तसेच जे काय आपल्याला ड्रीपमधून देता येणारी खते आहेत ते लिक्विड्स आहेत ते आपल्याला देता येतील आणि जो काय खतांचा अपव्यय होत आहे तोही टाळता येईल. तर निश्चितच आपण ड्रिप करणेही गरजेचे आहे. आपली जमीन मध्यम असेल किंवा चांगली काळीभोर असेल किंवा खडकाळ जमीन असेल या तिन्ही ठिकाणी आपण शेवग्याची शेती करू शकतो. तसेच मित्रांनो, काळ्या जमिनीमध्ये झाडांची वाढ झपाट्याने होते, झाडे डेरेदार होतात, फास्ट होतात, त्यासाठी जरा अंतर जे आहे ते जास्त घ्यावे. आणि ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे म्हणजेच लालसर जमीन आहे, 2-3 फुटाचा मातीचा थर आहे आणि खाली मुरमाट आहे, अशा ठिकाणी शेवगा शेती उत्तम प्रकारे करता येते. त्या ठिकाणी काळ्या जमिनीएवढे जेवढे अंतर आहे तेवढेच आपण घेऊ शकतो आणि त्या ठिकाणीसुद्धा खड्डा त्याच प्रकारे घ्यायचा आहे. साधारणतः 1-1.5 फूट अंतरावर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शेणखत, निंबोळी पावडर अधिक आपण जर का थायमेट किंवा फॉलिडॉल पावडर जरी थोडीफार टाकली तरी निश्चित आपल्या त्या काय ज्या ठिकाणी आपण रोपटं लावणार आहे किंवा बियाणे लावणार आहे त्याला कीड होऊ नये किंवा इतर काही आजार होऊ नयेत त्यासाठी आपण 4-8 किंवा फॉलिडॉल पावडर टाकू शकतो आणि तो गड्डा शेण, नीम पावडर आणि सुपर फॉस्फेट याचे मिश्रण करून भरू शकतो. तसेच जी ज्या जमिनी खडकाळ आहेत त्या ठिकाणी मातीचे प्रमाण कमी असते अशा ठिकाणी आपण शेवगा शेती करू शकतो. पण मित्रांनो, जर का मातीचे प्रमाण खूपच कमी असेल तर त्या ठिकाणी आपण बाहेरून तळ्यातील वगैरे माती आणायची आहे आणि तो 1.5x1 खड्ड्यामध्ये टाकून त्यामध्ये शेणखत, सुपर फॉस्फेट, निंबोळी पावडर, थायमेट किंवा 4-8 किंवा फॉलिडॉल पावडर याचे मिश्रण करून आपण त्या खड्डा भरून घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण बियाण्याने लागवड करू शकतो आणि रोपांनीसुद्धा लागवड करू शकतो. यातील अंतर आपण 5x10 ठेवले तरी चालेल, कारण या खडकाळ जमिनीतील झाडे थोडीशी जास्त फास्ट वाढत नाहीत, तरीसुद्धा आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो, काही अडचण नाही. परंतु जर का आपण काळ्या जमिनीची आणि खडकाळ जमिनीची तुलना केली तर थोडाफार फरक जाणवू शकतो, परंतु यामध्ये शेवगा शेती उत्तम प्रकारे आपण करू शकतो. मित्रांनो, अशा काही जमिनी असतात ज्या ठिकाणी आपण शेवगा शेती करू शकत नाही, जसे की ज्या ठिकाणी पावसाचे पाणी खूप साठून राहते, म्हणजे जर का पाऊस झाल्यानंतर 4-5 दिवस पाणी त्या ठिकाणी साठून राहते, पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी आपण शेवगा शेती करू शकत नाही. तसेच दलदलीचे क्षेत्र असेल त्या ठिकाणीसुद्धा शेवगा शेती होत नाही. तसेच ज्या ठिकाणी
क्षारयुक्त जमिनी आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला शेवगा शेती करता येत नाही। तर शेवगा शेती अशा ठिकाणी करता येते ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो आणि पाणी पाऊस झाला तरी लगेच त्या पाणी झिरपून जाते अशा ठिकाणी आपण शेती करू शकतो। खडकाळ जमिनीवर शेवगा शेती करू शकतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला पाणी कमतरता आहे अशा ठिकाणी सुद्धा शेवगा शेती करू शकतो। मित्रांनो, शेवगा शेतीमधून चांगले उत्पन्न मिळू शकते। निश्चितच जर का आपल्याकडे एक एकर शेती असेल आणि एक इंच आपल्या बोरला पाणी असेल तरीसुद्धा आपण शेवगा शेती करून त्यामधून चांगले उत्पन्न घेऊ शकतो। तसेच मित्रांनो, शेवगा शेतीवर अनेक प्रकारच्या किडीसुद्धा होतात, जसे की मावा आहे, पाने खाणारे आळे आहे, खोडकीड आहे, पुन्हा फळमाशी आहे, अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव या शेतीवर होतो। त्यासाठी आपण वेगवेगळी रासायनिक फवारण्या करू शकतो। शेवग्यावर अनेक प्रकारचे रोगही होतात, जसे की आहे करपा। पिकावर बुरशीजन्य रोगामध्ये करपा रोग होतो। या रोगामध्ये पाने हिरवट काळसर ठिपके दिसून येतात। डावणी आहे, दमट हवामानामध्ये हा रोग प्रसार होतो। आणि त्यानंतर भुरी आहे, त्यानंतर फळकूज आहे, त्यानंतर मुळकूज आहे। याबद्दलही आपण कीड आणि रोग याबद्दलही आपण यानंतर व्हिडिओ बनवणार आहोत, तर निश्चित याबद्दल आपल्याला माहिती मिळेल। शेवगा शेतीसाठी अतिशय कमी खर्च येतो। साधारणपणे एका एकरासाठी 500 ग्रॅम ते 750 ग्रॅम एवढे बियाणे लागते आणि हे बियाणे आपल्याला साधारणतः 2000 ते 3000 रुपये किलो या दराने मिळू शकते। अतिशय कमी पाण्यात उत्पन्न मिळते। मित्रांनो, उन्हाळ्यात याला पाणी कमी असले तरी चालते, झाडे वाळत नाहीत। 1 इंची पाणी असेल तर आपण 1 एकर शेती करू शकतो। तसेच उत्पन्न खर्च हा खूप कमी आहे। याला साधारणतः आपल्याला एका वर्षासाठी येणारा खर्च 25 ते 30 हजार रुपये एवढा खर्च आहे। त्याच्यावर किडींचा प्रादुर्भावही कमी असतो, झाल्या तरी लगेच कंट्रोलमध्ये येतात। एकदा लागवड केल्यानंतर आपण शेवग्यापासून जवळजवळ 10 वर्षे उत्पन्न घेऊ शकतो आणि एका वर्षात 2 वेळा याचा बहार घेऊ शकतो, म्हणजे एका वर्षामध्ये 2 वेळा याचे पीक आपण घेऊ शकतो। या शेवगा शेतीला वर्षभर चांगले दर मिळतात। आपण आपल्या एरियातील आठवडी बाजारात नेऊन विकू शकतो, तसेच मोठ्या शहरामध्ये विकू शकतो, तसेच हा एक्सपोर्टसुद्धा माल होऊ शकतो। इतर देशामध्ये सुद्धा याची मागणी आहे, त्यामुळे निश्चित आपण यामधून चांगले उत्पन्न घेऊ शकतो। एकदा लागवड केल्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये आपले उत्पन्न सुरू होते। तसेच या शेवग्या शेतीमध्ये शेवग्याचा पाला, फुले, तसेच त्याचे तुटलेले अवशेष हे जमिनीवर पडून त्याचा सेंद्रिय खत होण्यास आपल्याला फायदा होतो। शेवगा शेतीसाठी योग्य तापमान हे 25 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस हे योग्य आहे। या तापमानामध्ये झाडांची वाढ चांगली होते, झाडांना चांगली फुले येतात आणि चांगले उत्पन्न मिळू शकते। परंतु अति थंड हवामान, धुके, ढगाळ वातावरण हे शेवगा शेतीसाठी बाधक ठरू शकते। मित्रांनो, शेवगा शेती करत असताना आपण कोणत्या महिन्यामध्ये जास्त दर असतो याचं गणित माहीत असणे गरजेचे आहे। आपल्याला वर्षभरामध्ये आपण 2 बहार घेऊ शकतो शेवगा शेतीचे, 2 वेळा उत्पन्न घेऊ शकते। त्याची छाटणी कधी करावी, योग्य वेळेस छाटणी करावी, जेणेकरून आपल्याला दर कोणत्या महिन्यामध्ये मिळेल याचा विचार करून छाटणी करून आपण उत्पन्न घेऊ शकतो। तसेच मित्रांनो, शेवगा शेतीचे शेवग्याच्या शेंगांचे दर हे कायम एक राहत नाहीत, काही वेळेस खूप कमी असतात, काही वेळेस जास्त असतात। तर याचा विचार करून आपण शेवगा शेती करू शकतो। तसेच आपण जर का ज्यावेळेस शेवगा शेतीला म्हणजे शेवग्याच्या शेंगांना दर खूप कमी असतील अशा टायमिंगमध्ये आपण याच्या शेंगा धरून बियाण्यासाठी याचा वापर करू शकतो। मित्रांनो, 1 किलो बियाणे तयार होण्यासाठी आपण चांगल्या सुदृढ मजबूत आणि चांगल्या लांब अशा शेंगा, निरोगी शेंगा आपण धरू शकतो आणि त्यापासून आपण 7 ते 8 किलो शेंगापासून 1 किलो बियाणे तयार करू शकतो। जर का आपल्याला मार्केटमध्ये 40 रुपये दर शेंगांना मिळत असेल तर म्हणजे आपल्याला 7 ते 8 किलोमध्ये 1 किलो बियाणे तयार होते, म्हणजे 400 रुपयेमध्ये आपले जे बियाणे तयार होणार आहे ते 8 किलोमध्ये म्हणजे 400 रुपयेमध्ये आपल्याला 1 किलो बियाणे तयार होणार आहे आणि इतर खर्च 100 रुपये म्हणजे 500 रुपयेमध्ये आपण याचे 1 किलो बियाणे तयार करू शकतो। तर मित्रांनो, निश्चित ज्यावेळेस दर कमी असतील त्यावेळेस आपण बियाणे धरून त्याचे बियाणे तयार करू शकतो आणि ते नंतर आपण 1000 पासून 3000 पर्यंत विकू शकतो। परंतु मित्रांनो, सध्या
मोठ्या प्रमाणात शेवग्याची लागवड झालेली आहे आणि बियाणे विकण्यासाठी शेतकऱ्यांची स्पर्धा चालू आहे। तर आपण हे आपण जर का 1.5 ते 2 हजारापर्यंत प्रति केजी घेऊन हे बियाणे विकले तरीसुद्धा आपल्याला परवडू शकते आणि यामधून आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते। मित्रांनो, सध्या मोठ्या प्रमाणात शेवग्याची लागवड होत आहे आणि याचं मार्केटसुद्धा वाढू लागलेलं आहे। लोकही मोठ्या प्रमाणात शेवगा शेंग्यांचा आपल्या आहारामध्ये उपयोग करू लागलेत आणि इंटरनॅशनल मार्केटसुद्धा याचं वाढू लागलेलं आहे। त्यामुळे भविष्यात दर हे कमी जास्त होतील, परंतु शेवगा शेती निश्चितच परवडण्यासारखी आहे। आपणही जर का कमी पाणी असलेले शेतकरी असाल, म्हणजे ज्या एरियामध्ये कमी पाणी असेल, तर निश्चित आपण या शेवगा शेतीकडे वळू शकता आणि यामधून चांगले उत्पन्न घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या शेतीगुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।